नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरेंना वंदन केलं। शिवाजी पार्क मधल्या बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय। बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच मी मुख्यमंत्री झाल्याचं यावेळेला एकनाथ शिंदे म्हणाले। राज्यातल्या पूरस्थितीवर आपलं बारीक लक्ष असून सगळ्या यंत्रणा सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली, यामध्ये बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा यामुळे या सर्व ज्या काही घडामोडी शक्य झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी जो काही विचार दिला तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबत जे 50 आमदार आहेत ते आम्ही करतो आहोत। बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलंय। ज्या ठिकाणी आपली धरणं आहेत त्या धरणांचं पाणी सोडणं, गेट खोलणं, गेट बंद करणं या बाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत सर्व यंत्रणा राज्याची ही अलर्ट आहे आणि कुठली दुर्घटना घडू नये असाच प्रयत्न आहे, परंतु दुर्घटना घडल्यास तात्काळ त्या ठिकाणी ही आपत्कालीन डिझास्टर मॅनेजमेंट सगळं आमचं पोहोचेल, यंत्रणा पोहोचेल।